केलेला आहे, म्हणून गोगावलेला कुठलाही स्टँड नाही हे त्यांनी म्हटलेलं आहे. उद्धव ठाकरेने चांगली लीगल टीम उभी केली तर ते पक्ष आणि चिन्ह दोन्ही घेऊ शकतात. राजीनामा हे कोर्ट मागे घेते असा आदेश कधीच देऊ शकत नाही, आणि म्हणून त्याला गट नेता आणि व्हीप नेमण्याचा अधिकार आहे. तेव्हा एकनाथ शिंदेला पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी नेमलं, आणि व्हीप सुद्धा जे आहे ते उद्धव ठाकरेच्या पत्रांनी गेलेला आहे. हे व्हेरी क्लिअर कट कोर्टाने केलेलं आहे, आणि म्हणून गोगावलेला कुठलाही स्टँड नाही हे त्यांनी म्हटलेलं आहे. तेव्हा आता म्हणून म्हटलं ना की नागवेकरांचे हात बांधून व्हीपचं टेक्निकल ग्लिच आहे का? अजिबात राहिलेला नाही, कोर्टाने तो संपून टाकला. उद्धव ठाकरे गटाचा व्हीप हाच व्हीप असेल त्याच्या पुढे देखील. उद्धव ठाकरेने हाऊस कॉन्स्टिट्यूट ज्यावेळेस केलं त्यावेळेस जे अध्यक्ष दिले आणि गट नेता दिला आणि व्हीप चेअरमॅन ज्यांना नेमलं तेच खरं. त्याच्यानंतर त्यांनीच बदल केला असेल तर त्यांनी जे पत्र स्पीकरला दिलं असेल तर तेच पत्र खरं आहे असं कोर्टाने अधिरोपित करून केलेला. तेव्हा एकनाथ शिंदेला कुठलंही पत्र देण्याचा अधिकार नाही, त्याच्या परिस्थिती अनुसार चाललेलं पाहिजे. म्हणजे सुटेल परत पक्ष कुणाकडे किंवा मी म्हणूनच जो म्हणतोय ना की इलेक्शन कमिशन आता पुन्हा एक संधी त्याच्या ह्याच्यामध्ये आहे, एक संधी आलेली आहे या ह्याच्यामध्ये की फक्त आमदार म्हणून पक्ष नाही पॉलिटिकल असं चीफ जस्टिसचं म्हणणं नोंद झालेलं आहे. त्याला इतर फॅक्टर्सही घेतलेले आहेत, त्या इतर फॅक्टर्स घेतलेल्या आहेत की नाही. उद्धव ठाकरेने चांगली लीगल टीम उभी केली तर ते पक्ष आणि चिन्ह दोन्ही घेऊ शकतात. ज्या म्हणजे इलेक्शन कमिशनचा निर्णय आल्यानंतर तो जो पिरियड येईल त्याच्यानंतर तिथे मग एकनाथ शिंदेने नेमले किंवा एकनाथ शिंदेने दिलेली जी कमिटी असेल किंवा त्यांनी काढलेला असेल तो चालेल. त्यांनी अगोदर दिलेल्या ह्याच्यावरती रिलाय द्यायचं नाही. दोन गोष्टी आहेत, एक उद्धव ठाकरेंनी काढलेला केलेले अध्यक्ष चीफ व्हीप आणि त्याच्याबरोबर गटनेता हे आहे. त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंनी नंतर बदलही केले की ज्याचा कोर्टाने नोंद केले आणि म्हटले ESD राईट. स्प्लिट झाल्यानंतर एकनाथ शिंदेने काही नावं सजेस्ट केली गटनेतेची आणि व्हीपची. आता ही जी आहेत नावं ही सिम्बॉल सेक्शन 15 खाली निकाल देण्याच्या अगोदरची आहे, तशी ती बाइंडिंग नाहीत. निकाल आल्यानंतर एकनाथ शिंदेची जी काही नॅशनल स्टेट कमिटी आहे त्याला जो अधिकार आहे त्यांनी जर स्पीकरला कम्युनिकेट केला असेल की हे दोन आमचे आहेत तरच ते बाइंडिंग आहे, नाही तर नाही. शेवटच्या चार वाक्यांमध्ये ते असणारं म्हटले की इफ यू हॅड फेस्ड द फ्लोर टेस्ट देन द क्वेश्चन ऑफ ब्रिंगिंग हिम बॅक वुड हॅव अराइव्हड. जे त्यांनी स्पष्टपणे सांगितले की त्यांनी जर फ्लोर टेस्ट केली असती तर मग अँटी म्हणजे पोस्ट अँटी जी आहे ती परिस्थिती आम्हाला आणती आली, पण त्यांनी ती फेसच केली नाही. त्यांनी स्वतःहून राजीनामा दिलेला आहे आणि स्वतःहून दिलेला राजीनामा हे कोर्ट मागं घेते असा आदेश कधीच देऊ शकत नाही, आणि म्हणून त्यांचा चान्स गेला असं त्यांनी म्हणजे माया भाषेत म्हणायचं झालं तर त्यांचा चान्स गेला असं मी त्या ठिकाणी मानतो. BJP मागितला पाहिजे याचा. एकनाथ शिंदेला डिसाईड करू द्या काय करायचं आहे काही नाही. कायदेशीर दृष्ट्या सगळं संपलं, आता फक्त नैतिक दृष्ट्या त्यांनी राजीनामा. ते माझं म्हणण्यासाठी स्पीकरचे सुद्धा हात बांध जजमेंट जर म्हणजे जे काही पुढं आलंय, पण माझ्या अंदाजानं डिटेलमध्ये ज्यावेळेस जाऊ त्यावेळेस नागवेकरांचे हात बांधून त्यांनी देऊन टाकलेला आहे. गोगावलेला सुप्रीम कोर्टाने व्हीप मानलेला नाही, त्याच्यामुळे अगोदरचा व्हीप अनिल किंवा आश्वारा चौधरी या दोघांपैकी जे आहे तोच व्हीप मान्य करावा लागेल त्यांना. त्याच्या त्या व्हीपप्रमाणे हे 16 जण डिस्क्वालिफाय होतात. तर ते आहे उद्धव ठाकरेंनी माझं सर्व म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये आता त्यांनी सभा घेण्यापेक्षा
त्यांच्या सगळ्या कार्डरला असं म्हणा म्हटलं पाहिजे की आता यांच्या राजीनाम्याचे मोर्चे काढा. शिंदेची ससे उलपूड होणार याच्यामध्ये थोडं पूर्ण पूर्ण होणार सर शिंदेची ससे. पण ही मस्त आहे गुड लिगल टीम. मी जर असं बघितलं तर हा निर्णय शिवसेनेच्या बाजूने लागलेला आहे मी असं म्हणेन. पण त्यांच्या काही चुकीच्या वागणुकीमुळे किंवा कोणाला न कन्सल्ट केल्यामुळे आता ताईने असणारा जे काही निर्णय घेण्यात आले त्याचा परिणाम त्यांना असणारा दिसतोय त्या ठिकाणी. म्हणजे क्लिअर इंडिकेशन आहे की तुम्ही जर फ्लोर टेस्ट केली असती आणि होऊ दिली असती आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर गेला असता तर अँटी म्हणून आम्ही तुम्हाला असणारं परत त्या ठिकाणी आणलं असतं. हे इंडिकेशन आहे. त्याच्यामुळे असणाऱ्या शिवसेनेनं कायदा सल्लागार मंडळ जे आहे ते फेल्युअर झाले असं मी त्या ठिकाणी मानतोय की त्यांनी उद्धव ठाकरेंना व्यवस्थित सल्ला दिला नाही हे पुन्हा आदळले की त्या ठिकाणी असणारं होतंय. हा बीजेपीला अत्यंत मारक जजमेंट आहे असं मी त्या ठिकाणी म्हणतोय. त्यांची जी तानाशाही चाललेली आहे आणि जे आरोप इतर पक्ष करतात आहेत त्यांनी गव्हर्नरच्या मार्फत असणारं तानाशाही केलेली आहे हे कोर्टाने पुन्हा त्या जजमेंटमध्ये तीन पत्र जे गव्हर्नरचे वापले त्याच्या रीतीने असणारा अधोरेखित करण्यात आलेलं आहे. आणि देवेंद्र फडणवीस यांचं जे पत्र त्यांनी असणारा वाचलेलं आहे की तुम्ही पत्र देऊन आणलेलं आहे पण तुम्ही विधानसभेमध्ये अविश्वासाचा ठराव तुम्ही आणलेला नाही तेव्हा हे एक फार मोठं इंडाइक्टमेंट आहे असं मी बीजेपीवरती म्हणजे हा फार मोठा आरोप आहे बीजेपीवरती कोर्टाने ठेवलेला आहे. की बघत असताना की अनकॉन्स्टिट्युशनल रित्याने तुम्ही सरकारमध्ये आलेला आहात तर बीजेपीने असणारं या सरकारमधनं बाहेर पडावं का त्यांनी इलिगली आणलेलं आहे. आणि एकनाथ शिंदे मग काय करतात हा त्यांनी त्यांच्यावरती तो निर्णय सोडून द्यावा. पण ॲटलिस्ट बीजेपीने आपण अनकॉन्स्टिट्युशनल वागलेलो आहोत आणि अनकॉन्स्टिट्युशनल रित्याने गव्हर्नरला आपण असणारा फोर्स केलेला आहे तर त्यांनी गव्हर्नमेंटमधनं बाहेर पडावं. ॲटलिस्ट ही कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी तरी बीजेपी दाखवणार आहे का की सत्तेला चिकुटून राहणार हा त्या हा महत्वाचा मुद्दा आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. ओव्हरऑल सुप्रीम कोर्टाचा निर्णय ज्या ज्या प्रश्नाला त्यांनी टच करायचं होतं त्या त्या प्रश्नाला त्यांनी असणारा टच केलेला आहे. नाभियाचा असणारा जजमेंट जे आहे ते त्यांनी लार्जर बेंचकडे पाठवलेला आहे. त्याच्याचबरोबर सिम्बॉल ॲक्ट सेक्शन 15 याच्या संदर्भात जे इलेक्शन कमिशनने निर्णय दिला आमदारांना लक्षात घेऊन त्या संदर्भातही त्यांनी असणारं वक्तव्य केलेलं आहे की पक्षाचं कार्डर जे आहे आणि पार्टी ऑफिस बेअरर जे आहे तेही लक्षात घेणं आहे. कशा पद्धतीने लक्षात घ्यायचं ते इलेक्शन कमिशनचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. माझ्या दृष्टीने हा असणारा सगळ्यात महत्त्वाचा आहे की पार्टी डिस्प्यूट हे सिव्हिल कोर्टाकडे गेलं पाहिजे की इलेक्शन कमिशनकडे गेलं पाहिजे हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. एक जुनं जजमेंट आहे 71 मोहिंदर सिंग वर्सेस गिल ते आर्टिकल 141 खाली देण्यात आलेलं आहे अँड दॅट इज बाइंडिंग ऑन ऑल कोर्ट्स. 142 खाली जे जजमेंट देण्यात येतं ते फक्त पार्टीपुरतं मर्यादित राहतं ते इतरांवरती बाइंड त्याचे प्रिन्सिपल्स फक्त तुम्हाला वापरता येतात.